विचारत ना फोन कधीच किती करा प्रत्यक्षात जाऊन भेटले का त्यांना प्रत्यक्षात गेले तर इथं ऑफिसला नाही राहत प्रत्यक्षात तीन वेळेस गेले हा तीन वेळेस गेले तिथं सुद्धा गेले तर परसाके साहेब सुद्धा राहत नाही म्हणजे कोणी अधिकारी तिथं राहत नाही दखल घ्यायला तयारच नाही शेतकरी असून आम्हाला लाईट रात्रीलाच द्यायली दिवसा लाईट मिळणं गेली आणि आम्हाला रात्रीला अस्वलाची सौदाची भीती वाटते आणि आम्हाला चौरी साहेबांनी लाईट दिवसा द्यावी व येथील जे जळेल आहे ते दुरुस्त करून आम्हाला लाईन दिवसा द्यावी काय मागणी आम्ही आमदार साहेबांवर त्या दिवसाची लाईट द्यावी आणि कमीत कमी 12 तास तरी लाईट आम्हाला द्यावी किती गाव आहे गणेशपूर कमटाला घोटी लोली हे 4-5 गाव 25-30 गाव 25-30 गावाला लाईट द्यावी दिवसामध्ये जवळपास 165 इतकी होतं त्या ठिकाणी रोज सातत्याने किनवटमध्ये जवळपास 5-6 DP आणि माहूरमध्ये 5-6 DP साधारणतः 2 DP त्या माहूरवर त्या भोकरवरून पुरवठा केला जातो परंतु गेल्या 4-5 दिवसापासून DP-च्यासाठी शास्त्रशुद्ध दुरुस्तीच्यासाठी जे काही ऑईल लागते ना ऑईलचा साठा त्या ठिकाणी रिपेअर सेंटरला त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे थोडासा विलंब झाला दुसरी गोष्ट याच्यामध्ये किनवटवरून जे आमचं जे पुरवठाचं जे काही ट्रान्सफॉर्मर आहे मागच्या 1 महिन्याखाली ते नादुरुस्त होता जळाला होता त्याला परत आपण त्याला आणलेला याची अडचण अशी आहे की हे फार कमी प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन्स असते आता परवा त्यांनी जे शिफ्ट केलेले त्याच्यामध्ये मला वाटतं ऑईल लिकेज आहे ऑईल लिकेज असल्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून मारेगाव बोरगावच्या 66 KV आपण हे कनेक्शन दिलेलं आहे परंतु त्याला पुरवठा करण्यासाठी जे काय आपल्याला पाहिजे पावर त्याच्यात उपलब्ध होत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे मी लगेच आज 1-2 दिवसांमध्ये लगेच बोलणार आहे मी त्या संबंधितांना परंतु आमचे जे शेतकऱ्यांनी खरं म्हणजे ज्या पद्धतीने ज्या तक्रारी त्यांची जे आहेत याच्या भावनेशी समज जरी असलो तर तेवढी काय वाईट परिस्थिती किनवट माहूरमध्ये नाही हे मात्र निश्चित सांगितलं पाहिजे आणि जी काय तंबडवार नावाची जी काय बाईची तक्रार आहे तिची योग्य दखल मी त्या ठिकाणी घेणार आहे कामकुसार कर्मचारी किमान माझ्या काळात तर मी कोणाची त्या ठिकाणी गाई केणार नाही आणि शक्यतो शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या ज्या सुविधा म्हणून त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे त्या त्या पुरवठा करण्यासाठी सातत्यानं माझा पार्ट प्रवास चालू आहे आता आमच्या त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की दिवसाचं आम्हाला लाईट पाहिजे मी कालच माननीय ऊर्जामंत्र्यांना लिहिलं आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं किनवट हे नक्षलप्रवण आदी मागासलेला भाग असल्याकारणाने विशेषतः हा वन विभागातला आमचं कार्यक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा प्रभाव या ठिकाणी जास्त आहे त्याच्यामध्ये घोगडवाडची घटना असेल गणेशपूरची घटना असेल मारेगावची घटना असेल कनकवाडची घटना असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आमचे शेतकरी लोक या वन्य प्राण्यापासून म्हणजे अस्वल असेल किंवा अन्य प्राण्यांपासून बाधित झालेले त्याच्यामध्ये बरेच लोक दगावलेसुद्धा आहे या पार्श्वभूमीवर रात्री कारण त्यांचं पॅनल आहे 8-8 दिवसांमध्ये एका ठिकाणी ज्या एरिया वाईज 8-8 दिवसांमध्ये कधी रात्रीच्या टायमाला पुरवठा करतात कधी दिवसाच्या प्राण्याला पुरवठा करतात सरासर शेतकऱ्यांची मागणी आहे की रात्रीऐवजी या वन्य प्राण्यांपासून आम्हाला धोका होऊ नये आणि व्यवस्थित आम्हाला काम करता यावं म्हणून यांची अशी मागणी आहे की आपल्याला दिवसा लाईट पाहिजे आणि जालना असेल किंवा जळगाव असेल त्या भागामध्ये ज्या पद्धतीने सरकारने रात्रीऐवजी दिवसाच वीज पुरवठा करण्याच्या संबंधाने निर्णय घेतलेला आहे त्या धर्तीवर किनवट हे मागासलेल्या आदिवासी भागातला आहे फॉरेस्ट विभाग असल्याकारणाने ह्या हिंस्र प्राण्यापासून आमच्या शेतकऱ्यांना बाधा होऊ नये आणि दिवसा त्यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावी अशा पद्धतीची मान्य ऊर्जामंत्र्यांशी माझ्या चर्चा झाली आहे आणि ते धोरणात्मक निर्णय असल्यामुळे थोडंसं विलंब होईल पण तसा माझा प्रयत्न राहणार आहे शक्यतो जास्तीत जास्त आपल्या लोकांना या सगळ्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करतो सर्व आमदारांनी मिळून MSCB सोबत समोर आंदोलन केलं होतं DP साठी पण आतापर्यंत त्यांना तुमची जे मागणी होती ते तर पूर्तता झाली आहे का किंवा प्रश्न असा आहे मी सुरुवातीला म्हणालो की 150 किलोमीटरवर आमचा तालुका आहे आणि मग हे विद्युत महामंडळाचं अधीक्षक जे कार्यकारी अभियंता हे कार्यालय भोकरला बरोबर आहे आणि जवळपास 125 किलोमीटर दूर आहे आणि मग किनवटला एखादी DP जर नादुरुस्त झाली किंवा जळाला तर त्याला रिपेअर करण्यासाठी भोकरला न्यावं लागतं बरोबर आहे आणि भोकरच्या ठिकाणी तिकडे एक दुरुस्ती सेंटर आहे आणि या पूर्ण झोनमधले
म्हणजे त्या डिव्हिजनमध्ये जेवढ्या काही आपल्या एम एस सी बीच्या अंतर्गत येणारे जे काही तालुके आहेत ना त्या सगळ्यांना एका एकटाच माणूस करू शकतो. आणि माझा प्रयत्न आहे या ठिकाणी की एम एस सी बीच्या सुद्धा ह्या किनवट माहूर भागामध्ये स्वतंत्र अभियंता कार्यालय त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि हे धोरणात्मक आहे पण ते प्रशासकीय असल्यामुळे थोडं